नावाच्या दावणीला आहे. तर त्यांच्या दावणीला जे बैल आहे त्यांचा थोडक्यात एक परिचय करून घेऊ. स्वप्नेदा याचं काय नाव आहे? त्याचं नाव बाखरे आहे. कुठून गाडीतून खेपतून घेतला होता वारा. हा हा. कुठं पळतो हा? जुकाटात पळतो. जुकाटात. आता दात वगैरे किती काय? आता दोन दाती. दोन दाती. कसा म्हणजे पळतो वगैरे कसा? कोणत्या गाठात काय? हा मग चार पाच गाठांमध्ये पळवलेला आहे. कांड्या बी पळवलेला आहे. जोताई बी त्यांनी चार पाच गाठ काढले. या काय गाठात भारी पडली नाही अजून. चांगलाच पळतो. चांगला एक नंबर पळतो नाही का? इकडं. ह्याचं नाव छोटा लकी आहे. याची खरेदी वगैरे कुठून केली? याची खरेदी आम्ही आमचे मित्र आहे सांगोलीचे नाही का, मंगळवाड्याचे दत्ताचे मोठे नाही का, त्यांच्याकडून वासरू घेतले होते. आता आदतची किती महिन्याचे काय? आदतच गोरा आहे. वर्षाच्या 10-12 महिन्याचा गोरा आहे. पुढे कांड्यावर पोहोचते. हा कांड्यावर पोहोचते. अजून दुकानात नाही घेतला. याचं नाव बाबडे. हा सुद्धा दत्ताचे मोठे नाही का, त्यांच्याकडून घेतलेला आहे. तुम्ही तेव पण त्यांच्याकडून? हा पण त्यांच्याकडे. मग खिलार गाय वगैरे का काय? दत्ताचे मोठे आमचे जवळचे मित्र एकदम नाही का, त्यांचा व्यवसायची वासऱ्यांचा. ते चांगलं वासरू आलं ना आम्हाला पहिलं प्रायोरिटी प्राधान्य आम्हाला. तसं काय नाही, चांगले माहिती नाही का, पण चांगले मस्त वासर द्या ते नाही का. ठीक आहे. याचं नाव तर सगळ्या महाराष्ट्राला माहितीच झालंय. आता निलेजा काळे यांच्या दावणीला आल्यापासून जलवा, म्हणजे त्याच्या नावातच जलवा आहे थोडक्यात. याची खरेदी वगैरे काही आपण घेतली मुलाखतीत, काही विषय नाही. ठीक आहे. याचं नाव हरणे. याची खरेदी आम्ही दत्ताशील मोठे यांच्याकडून घेतला होता. 151,000 रुपयाला वारा घेतला होता. आणि तिकडं सातारच्या शर्यती नाही छकडी स्पर्धा त्याच्यातला बैल्या. मागच्या वर्षी घेतलेला. पाठीमागे एक वर्ष होऊन गेलं त्याला. एक दीड वर्ष मागच पळतोय. जुकाटाला पळतो. कांड्या आता कांड्या पळतो सध्या. आला त्यावेळेस त्याने पण धुमाकूळच घातला. धुमाकूळ घातला मध्यंतरी ना, म्हणजे नाही का एक नंबरला जुकाटात पळतो. आता सुद्धा पळतो पण आता आम्हाला कांड्यामुळे ना सगळे जुकाटातले बैल तयार झाल्यात. मग त्याला त्याच्यामुळे पुढे घातलंय. सगळे पळतोय मानायचं टॉपलाच नाही. बाकी त्याची वैशिष्ट्य वगैरे काय सांगशाल? टांगाचा बैल आहे हा. आजही जुकाटात घातला ना जालवा संघ सुद्धा आपला नाकऱ्या संघ असतो कोणत्या सुद्धा बैल संघ पळू शकतोय नाही का. पण आता कांड्या वाढतं नसल्यामुळे आम्ही याला पुढे दुखतोय. हा याचं नाव काय? याचं नाव नाकरे आहे. पण याला सगळी लाड आणि छोटा पक्ष म्हणतात नाही का, आमच्या मोठ्या पक्षासारखा शेम दिसायला विसायला शेम असा. कधी म्हणजे आता वय वगैरे त्याच किती? याचं वय वर्ष आहे, दीड वर्ष नाही का. आदतच असलगर वरून घेतला होता. आदतच भरपूर मोठा आहे म्हणायचं. आदत भरपूर मोठा आहे. आपण मागच पळतो ना. हा बिजू करायला पळतो. याचं नाव लक्की आहे नाही का. हा कांड्यात पळतो, जुकाटात पळतो. जिथं कमी ना तिथं आम्ही याला टाकीत नाही का. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मित्रांनो मागच्या वर्षी मला वाटते. तो हा लकी आज भरपूर मोठा झालाय आणि चारही खांदी पळतोय. एक चांगलं नाव निले जायचं करतोय तो. काय सांगशाल त्याची वैशिष्ट्य वगैरे काय सांगशाल? वैशिष्ट्य काय नाही, खालून वासरू घेतलं होतं जातानी दिलता आम्हाला. याचं म्हणजे सगळे चप्पळे एकदम आका दावून सगळ्यात जास्त चप्पळे प्रमाणाच्या बाहेर. प्रमाणाच्या बाहेर चप्पळे नाही का. कांड्यात पोहतो, ज्वाला पोहतो सगळ्या ठिकाणी नाही का. कांड्यात अडचण आली ना त्याला आम्ही कांड्यात घेतो. ज्वाला घ्यायचं म्हणलं ना आम्ही ज्वात घेतो त्याला. चारही ठिकाणी पोहतो. आता मी म्हणजे नाही का आपण एक पाहतोय तुमची काय म्हणतात दावणीची परेड करतोय. एक वैशिष्ट्य जाणवलं म्हणे का, बऱ्यापैकी बैल सगळी का पाळणारी तुम्ही तयार करताय. आम्ही काय करतो लहानपणापासून बारकाली वासर घेतले 6 महिन्याची. खानबीन यांचं काही नसेल. आज ह्या खांदी झुकला ना उद्या ह्या खांदी कपाळाशी पुढं का लगेच पुढच्या गाठात लगेच माग घेतो. पहिल्यापासून ह्यांना का चारही ठिकाणी पाळायची सवय. त्याच्यामुळे ह्यांना नंतर पुढे भविष्यात काही ट्रबल येत. त्याचं नाव दडक. दडक भाऊचा सगळ्यात आवडता बैल्या. हा लहान असतानाच घेतला होता मऊ धरून नाही का. 45,000 रुपयाला याची खरेदी होती. आता दडक एक वेगळं नाव आहे, काय कारण ठेवायचं? काय नाही भाऊला नाही का असं वासरक बघूनच वाटलं की बा याचं नाव ठेवावं. आणि एकदम भाऊच्या म्हणजे सगळ्यात दावणीत सगळ्यात आवडता बैला. जेव्हा पाड म्हणजे नाही का लहान मुला सारखं याचा नाही का याचा सांभाळ करतो. स्वभाव वगैरे कसा याचा काय सांगतो? स्वभाव नाही तो गरम बी तेवढं त्याला ना ज्ञान बी. बैल मग कांड्यावर बोलतो पाठीमागे बोलतो ऑलराऊंडर बैल्या. स्वप्नेदा आता तुमच्या दावणीचा म्हणजे नाही का एक हुकमी अक्का म्हणलं तरी वावग ठरणाने पक्षाने भरपूर नाव केलं निलेजादा बैलगाडा संघटनेचं. काय सांगशाल पक्षाबद्दल? हा अत्यंत सगळ्यांचा लाडाचा. आणि मग बार बारकाली मुलं बिलं सगळी जाईन ना तरी पक्ष कधी कोणाला नाही का अजूनपर्यंत टच नाही गेला नाही का. त्यांनी सगळ्यात जास्त म्हणजे नाही का तसं सगळ्यांच्या बैलांनी नाव केले. सगळ्यात आवडतं बैला
निलवाची खरेदी वगैरे कुठून गेलेली का? त्याची खरेदी इकडे पारनेर वरून गेली होती 1,41,000 रुपयाला 6 महिन्याचं वासरू घेतलं होतं. बंदी मध्ये पळतो वासरू घेतलं होतं नाही का? नंतर आल्याच्या नंतर कांड्यावर 1 वर्ष 1.5 वर्ष पळवला, नंतर जुकाडात घेतला. याच्यामुळे असे ठळक ठळक गाठ कोणते सांगशाल नाही का? पक्ष यांनी आम्हाला प्रत्येक गाठात कधीच आतापर्यंत नाही का आम्हाला हे नाही करून दिलं, मान खाली घालून दिलं नाही का? सगळ्यात अविस्मरणीय सन मी आमचा लोणीकनच्या गाठामध्ये नाही का, पक्षा मंगळा नाही का, मोते एक बैल होता आमच्याकडे, मोत्यानं मुन्ना होता आणि पक्षानं मंगळा. लोणीकन मध्ये आमच्यात पहिला नंबर आमचाच, दुसरा नंबर आमचाच. दोन ट्रॅक्टर आम्हाला तिथे एक लघुपाठ मिळलं होतं, पहिला नंबर दुसरा नंबर. तिथे दोन ट्रॅक्टर भेटले नारनावळे सरपंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त यात्रा वारवली होती तिथे यांनी. तर तद म्हणजे नाही का पक्षा मंगळा एक ट्रॅक्टर भेटला होता आणि मोत्याव आणि मुन्न्याव एक भेटला होता. तो सगळ्यात अविस्मरणीय क्षण येतात नाही का? सगळ्यात गरीब बैला सगळ्यात आणि गरीब आणि सगळ्यात लाडाचा बैला. किती खोट्या बैला थोडक्यात म्हणायचं नाही का, दावणीला जेवढी सगळी आहे सगळे किंग आहेत, त्याच्यात हा एक शांत आहे. फक्त जिथं काय पळायचं तिथं पळ दाखवाय, तिथंच पळतोय आणि नाव करतोय म्हणायचं. बाकी काय सांगशाल अजून? आता त्याचं शरीर बिरीर पाहिजे, कात वगैरे जातीला काय? सगळ्यात जातीला एकदम म्हणजे काळा मोर आहे आपलं गाव खिलारमध्ये जे, पण कातीपुतीला कांबळ बिंबळ व्यवस्थित सगळं मिळते. त्याच्या सगळ्या बाजू जिथं दिदे बाशिंगा बिशिंगा झोपायला वगैरे, झोपायला एकदम एका माणसाने धरायचा, पाय पाय सुद्धा हलवणार नाही, कांड्यात बी जुकाटात बी नाही का. हे झालं किंवा हे वासरू यांचं शरीर जर पाहिलं ना मित्रांनो, एकदम आखीव रेखीव शरीर आणि वासर म्हणजे नाही का, एक अनुभव या वासर घेताना कसे शरीर वगैरे पाहिलं बाईन, त्याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण. काय सांगशाल वासराचं वैशिष्ट्य काय सांगशाल तुम्ही? वासराचं काय नाही, एकदम त्याचं म्हणजे नाही का जातीवंत वर आहे, त्याला सगळं एकदम स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला बी लक्षात येईन, सांगायची काय गरज नाही. आज म्हणजे प्रत्येक जण माणूस हुशार झालेला आहे नाही, प्रत्येक जण पारंगत झालेलं आहे म्हणजे वासर विसर घेण्यात, पण ह्या अशा जातीची वासर आम्ही ह्या क्वालिटीत घेतो नाही. कांबळ नाही त्याला, कातीपुतीला पातळ टासलांड पाय बियात सगळं व्यवस्थित नाही का, व्यवस्थित गोरा आहे नाही का? किती 4-5 महिन्याचा असं मला वाटतं, हा 5-5.5-6 महिन्याचा गोरा आहे. याची खरेदी वगैरे कोण केलेली? त्याची खरेदी खालूनच केली, तसेच मोठे दिलेला गोरा. बघा मित्रांनो, ही म्हैसे ही सुद्धा बक्षिसात भेटली आणि निलेशदाने ती सांभाळून ठेवलेली. कधी भेटली होती काही? गुंदळवाडीच्या गाठामध्ये भेटलेली आहे, एक नंबर फायनलला, एक नंबर गाठाच्या राजाला, 2 दिवसात गाठाच्या राजाला बक्षीस होते नाही का. नमस्कार मित्रांनो, नादगावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्षाचं स्वागत आहे. आता आपण आहे ज्या नावाने एक बंदीच्या काळापासून बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक दहशत निर्माण केली असं पांडुरंग शेठ किसनराव काळे, बैलगाडा संघटना गावनवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रेक्षकांची आपली अपेक्षा होती की निलेशदाच्या दावणीची मुलाखत घ्या. तर आज श्रावणी बैलपोळा, निलेशदाचा पोळा आहे आज गावचा आणि आज योग आला जुळून की बाबा आज निलेशदाच्या दावणीची आपण मुलाखत, तुम्हाला जी प्रतीक्षा होती सगळ्यांची ती आज आपण संपवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर दादा पहिले नमस्कार, तुमचा परिचय करून द्या. मी बाबू खाडे, दादा काळे, बैलगाडा संघटना. मित्रांनो, तात्या किंवा बाबू शेठ खाडे असतील हे निलेशदाचं सगळं म्हणजे बऱ्यापैकी नियोजन करणारे म्हणजे एक समर्थक त्यांचे म्हणले तरी अवघड ठरणार नाही. तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या दावणीची वगैरे थोडीशी माहिती जाणून घेतोय. तात्या आज पोळा आहे, पहिला पोळ्याच्या काय शुभेच्छा वगैरे काय देशाल? सर्वांना श्रावणी बैल पोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता हे जे नाव आहे तुमचं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, तर याची सुरुवात वगैरे कधीपासून झाली काय सांगशाल? ही सुरुवात पप्पांच्या म्हणजे आम्ही पांडुरंग शेटकी सेनराव काळे यांच्या वडिलांपासून सुरुवात आहे, जवळजवळ 2-3 पिढ्यांचा नाव आहे. आता काय होतं, निलेश काळे म्हटलं का लोकांना एक नाही का बाबा प्रत्येक बैल निलेशदाच्या दावणीचा पळतोय, तर नाही का एक चांगलं. आता सुद्धा पाहिलं तर जवळजवळ 10 बैल सगळे टॉप मध्ये पाळणार आहेत. तर काय खासियत किंवा काय बघून तुम्ही आता वासरं आणताय, नवीन नवीन तयार करून शिकवताय आणि नावा रूपाला आणताय, तर काय पाहिलं पाहिजे वासरांमध्ये? काय वासरांमध्ये तुम्ही पण व्हिडिओ मध्ये घेतलेले पलीकडे वासर बांधलेली बारीक वासर, ते आम्ही सांगली सातारा जत परत सलगर इकडून घेतो बारीक,
आणि मग तिची हे पाहतो बांधा बिंदा कस काय, परत आणल्याच्या नंतर आम्ही 15 दिवस गोडी जवळ बांधतो आणि मग मोकळं सोडतो एकदा, आणि मग त्याचा अंदाज येतो हा किती पळणार आणि किती काय होणार. मग त्याच्यानंतर त्याची हे चालू झाली घाटात. मित्रांनो, ह्यांचं एक म्हणजे दावणीचं वैशिष्ट्य आहे की बैल वासरू हे आदतपासूनच टॉपलाच पळते, आणि एक चांगला अनुभव यांच्याकडून आपण नाही का तवेरून पिढी किंवा नवीन याच्यात उतरणार आहे ना, तर यांनी 100% या दावणीचा एक अभ्यास किंवा कसं नियोजन असतं किंवा कसं घाटामध्ये गेल्यानंतर प्लॅनिंग पाहिजे प्रत्येक गोष्टीचं, हे या दावणीकडून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे त्यांची, तर ती घेण्यासारखी. आता मला एक सांगा, एवढी बैल नावारूपाला आली पण बंदीमध्ये जपान आणि चेअरमन असून हे जो काट म्हणजे नाही का बंदीचा काळ गेला भरपूर मोठा त्यांचा, तर काय सांगशान त्यांच्या आठवणी आज पोळ्याच्या निमित्ताने? त्यांच्या आठवणी म्हणजे त्या अस्मरणीय आहे. परत असे जुकाट होणं न होणं हे शक्य नाही, एवढं ते त्यांचा ते एक हे बसून गेला होता बैलांचा जपान चेअरमन. आदत मध्ये पाळण्याचं कारण काय मला एक सांगा पहिले. आदत म्हणजे आता ह्या ही जी वासर तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्यांना आता 2-2 लिटर दूध चालू आहे, गावाचं पीठ मकाचं पीठ असं त्यांना रतीबे, त्या रतीबामुळे आज बैल भक्कम होतो, भक्कम झाल्याच्या नंतर त्यांना जी पावर येते त्या पॉवर वर बैल पाळतात. थोडक्यात रत्ती पण महत्वाचं महत्वाचं आहे. आता आपण बच्चे आणतोच ते 4-5 महिन्याची, तिकडनं दूध त्यांना कमी झाल्याच्या नंतरच ते विकतात ना, आल्याच्या नंतर त्यांना दुधाची रतीबाची खाणं कमी आहे त्यांना, जास्त रतीबन दूधच जास्त रतीबावर सगळं. आता जपान आणि जर्मन नंतर भरपूर बैल धावणीला आहेत, तर आता पक्षी असन किंवा बाकीची पण बैल आहेत भरपूर छोटा पक्षी आहे, तर काय वैशिष्ट्य वगैरे काय पाहिली पाहिजे बैलांची घेताना? तुम्ही वासर घेताय आता, काय होतं वासराचं तेवढा अंग किंवा रंगरूप लगेच तेवढा 4-5 महिन्यात कळत नाही, मग काय पाहिलं पाहिजे? वासरू घेताना वासराची तिकाळली पॉवर किती, वासरू चलाकी किती, हे याच्यावर सगळ्या त्याच्या पुढलं दृष्टिकोन हे होत. स्वप्नीला तुमचा पहिला परिचय करून द्या लोकांना. मी स्वप्नील ढोकले, करंदी निलेदारा गाळी बैलगाडा संघटना. आता करंदी आणि गावनवाडी भरपूर अंतर आहे, जवळजवळ 40-50 किलोमीटर अंतर, संबंध नाते संबंध कसे जुळून आले काय सांगशाल? काय नाही, पहिल्यापासून भाऊ संघ, जसं कॉलेज सुटलं भाऊ संघ ओळख झाली तेव्हापासून भाऊ संघच नाही का, आतापर्यंत भाऊ संघ, इथून पुढे भाऊ संघच नाही का. आता मला एक सांगा, मी आता पाहिलं एवढी पब्लिक कोणत्याही बैलगाडा मालका बरोबर नसते किंवा पोळा जरी असला ना नसते 4 बैलांसाठी किंवा 10 बैलांसाठी एवढी गर्दी होत नाही, हे मित्रमंडळी किंवा हे एकोपा हा कसा निर्माण केलाय तुम्ही? काय काय नाही, भाऊच्या स्वभावातच नाही का, कुणी जरी आला ना मोठा असो बारका असो नाही का प्रत्येकाला विचारणार बरं आहे का आपलं, नाही का नाही का हे करणार सगळ्यांचे, नाही का विचारपूस करणार, कोणी येऊ दे मोठा होऊ दे बारीक होऊ दे, नाही का पहिल्यापासून पप्पाला गणेश दादा बाऊला यांना माणसं जोडत गेली, एक आला ते त्यांच्या संग दोन, असं भाऊच प्रेम वाढत गेले. मित्रांनो, आता आपण यांच्या दावणीकडे, आता नवीन खरेदी निर्धारणी केलेली जलवा जो सध्या जास्त प्रमाणाच्या बाहेर धुमाकू घालते, जलवाची खरेदी वगैरे कुठून केलेली काय? जलवाची खरेदी ही ना गंगापूर वैजापूर औरंगाबाद इथून केली, 13,51,000 रुपयाला त्याला घेतला, नाही का. नाही पण आता हा प्रश्न विचारण्याचं कारण एक का, तुम्ही नाही का म्हणजे थोडक्यात बैलगाडा शर्यती मधले कुंभारी, वासर घेऊन तुम्ही तयार करताय, म्हणजे अचानक नाही का एक पाळणारा बैल एवढा खरेदी टायमिंगला बारकाली वासर बी गेला लागत्या, त्यांना गाडवावं लागत नाही का, तर टायमिंगला समजा एखादी चांगला देण्यात आला नाही का बैल गोरा, तर त्यावेळेला खरेदी बी घ्यायला लागते, नाही का आता मार्केट मध्ये टिकायचं म्हणल्यावर दिसत नाही का, एक नाही काहीतरी पुढे पुढे चालत राहायचं म्हणल्यावर, नाही का आपण हे करतो नवीन नवीन घेत राहतो, नाही का. दुसरी गोष्ट तर एवढी म्हणजे नाही का बरीच बैल आहे तुमच्याकडे आणि सगळे टॉपला पाळणारी, तरी पण एक वातावरण जर पाहिलं तर सगळे म्हणजे शांत संयमी, नाही का असं नाही का, काही काही वेळेस काय होतं एखादा जरी बैल दावणीला टॉपचा पाळणार असला तरी माणसाची छाती भरून येते, तशा काही गोष्टी तुमच्या बैलगाडा नाही कसं आहे माहिती का, बैलगाडा क्षेत्र असे इथं नव्याने वाघ तयार होत असतात, नाही का कुणी म्हणायचं नाही की नाही का मी इथं ह्या बैलगाडा क्षेत्रातला, नाही का हे कसं आहे एक गेलं का दुसरं येत असतो कंटिन्यू नवीन, नाही का तयारी करून नवीन दामानिशी उतरायला लागतं, नाही का. भाऊचं कसं आहे, भाऊ जरी एक दावणीला बैल पळत असला तरी नवीन वासरे आणतो नवीन घडतो, पहिली गोष्ट म्हणजे स्वतः त्यो
आणल्या बसून हे करण्यापासून रकड घेतो नाही का, रात्रंदिवस नाही का याच्यातच भाऊ। आता मी परत जलवा कच येईन, जलवा घेण्याचं कारण काय, काय पाहिलं होतं त्याच? काय नाही, बैल चांगला होता त्याला नाही का छेकडीला पळत होता, छेकड काढायला हा इकडे आणला आमचे मित्र नाही का गंगापूरचे, त्यांनीच आणला, आम्ही आमच्या पक्षा संघ झुपला नाही का लक्की संघ झुपला घेतला बैल, पळ आवडली म्हणा हा पळ आवडली त्याची शिस्त नाही का। बाकी शरीर वैशिष्ट्य काय सांगते त्याची? शरीर वैशिष्ट्य काय नाही, बैल अटकशीर आहे, बैलाला कांबळ नाही का, बैलाच्या म्हणजे आज शरीर एकदम ताब्यात नाही का, जे पाय ते सगळं सगळं गुन्हे त्याच्यामध्ये। आता मेन काय होत, मी मागाशी पण दादांना प्रश्न हाच विचारला होता का, सगळ्यांचा एक नाही का गैरसमय बाबा, निलेश काळेचीच बैल किंवा वासरं सगळे टॉपला कापळतात हा, तर त्याच्या माग कष्ट किती हे प्रेक्षकांना? रात्रंदिवस भाऊ त्याच्यात नाही का नाही का, सकाळचे म्हणजे उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत झोपत नाही का शेवटपर्यंत भाऊचं लक्ष आहे बारीक सारीक, स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याला लगेच काय झालं बायला लावून आजारी पाडला काय झालं त्याला लगेच लक्ष देते त्याच्या नाही का, लक्षात आल्यामुळे स्वतः बैलांची नाही का निगराणी व्यवस्थित होती। बघा मित्रांनो, स्वतः डॉक्टर असल्यामुळे पण त्याचा एक फायदा होतो, 60-70% जरी फायदा होतो, कारण लगेच मुक जाणवार येते आपल्याला, कळत नाही त्याला ताप आलाय थंडी वाजते काय वाजते त्याची छाती दुखती, पण स्वतः घरगुती म्हणजे घरी डॉक्टर असल्यामुळे त्यांना लगेच नॉर्मल काही थोडा बैल जरी कमी जास्त झाला तर लगेच त्यांच्याकडे म्हणजे उपाय आहेत, आणि ह्या बारीक सारीक गोष्टी लक्ष दिल्या पाहिजे त्याशिवाय ह्या क्षेत्रात यश नाही असं एक माझं मत आहे। आता ह्यांचं रतिबाचं वगैरे काय नियोजन असतं किंवा खायला काय असते? रतिबानला काय नाही, बैलांना गावाचं पीठ मकाचा बारडा आणि दूध दोन टाइम कुट्टी असं नाही का दिनक्रम आहे, टायमिंग टू टायमिंग सगळं टाइम टू टाइम पाहिजे ना। आता मी आहे ना एक वेगळा प्रश्न नाही का, काय होतं किती नाही म्हणलं तर गर्व असतो माणसाला, आतापर्यंत बक्षीस किती मिळाली असतील काय सांगशान? बक्षीस तशी आता आम्हाला आमची सांगता येणार नाही, किती टू व्हीलर किती नाही का हे बक्षीस मिळल्या किती ट्रॉफ्या मिळल्या असं मी हे सांगू शकत नाही का, कुणाच्याच लक्षात नाही राहायचं एवढी बक्षीस मिळली, आणि हे सगळे म्हणजे नाही का सगळं बैलगाडा मालकांचं प्रेम आहे सगळ्यांचं नाही का साथी बाकी काय नाही। गाटात कसं नियोजन असतात काय होत, मी आता पाहिलं जवळजवळ तुमच्या दावणीची सगळे आफ्याड बैले, तर कंट्रोल मध्ये कशी आणता तुम्ही? काय कंट्रोल मध्ये काय नाही, बैल असे कंटिन्यू पोरत असे धरणारे असत नाही का त्यांना, त्या जुकनी असतात प्रत्येक जणाला हे माहिती आहे, लहानपणापासून आम्ही धरतोय त्यांना नाही का, फार 6 महिन्याचं वासरू असल्यापासून तर फार मी मोठा बैल असतो आम्ही त्याला नाही का धरलेला असते, त्याच्यामुळे काय करतो काय नाही हे मी नाही का ह्या बैलाला कधी उडी मारणार आहे कधी नाही का हे करणार आहे ते सगळं माहिती नाही का, त्याच्यामुळे पहिल्यापासून सगळं आमची ठराविक माणसं नेमून दिलेली नाही का तेच सगळं करतात नाही का। स्वप्नील दादा, आता मी एक असा वेगळा प्रश्न विचारेन तुम्हाला, एखादा बैल आता समजा पक्ष आहे तुमचा त्याच्या बरोबर झुपला झुपायचा आहे घाटात एखाद्या नियोजन, तर काय माहिती त्याचं काय क्रायटेरिया असेल किंवा कसं पाहिजे बैल तुम्ही काय पाहता त्याचं? बैल काय नाही, आपल्या बैलाची पळ कशी नाही का त्याला कोणत्या प्रकारे बैल आपल्याला त्याला हे केलंय बारी कशी व्यवस्थित होईल नाही का हे बघूनच सगळं नाही का डिस्कस होत सगळ्यांना विचारून सगळ्यांच्या संगनमताने नाही का होत। आता पक्षा जवळजवळ बरेच दिवस झाले आज मी आजारी होता, आता घाटात पक्षा कधी दिसन? आता ते त्याच्या पायाला लागलेलं आहे पुढच्या तरी दिवाळीपर्यंत बैल नीट होईल लवकरच तुम्हाला दिसन नाही का। नाही काय होत, एक प्रेक्षकांचं ना प्रेम हे निलेशदादा बैलगाडा संघटनेला भरपूर मोठं प्रेम आहे, आणि भरपूर जणांचं असतं नाही का बाबा निलेशदादा बोलत नाही किंवा काय नाही, तर मित्रांनो निलेशदादाचं असं आहे माझं स्वतःचाच मी गावोगाव करण्यात काय अर्थ नाही, लोकांनी त्याचा वाह वाह केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे ते कॅमेरा पुढे यायला जरा कानकुस करतात, तर एक थोडक्यात आणि एक चांगली मुलाखत आपण घेतली, दावणीला भरपूर वासर वगैरे आहेत 6 महिन्याची कोणती 8 महिन्याची 9 महिन्याची, तर आता वासर तुम्ही शिकवताय वासर किती दिवस अशी कांड्यावरती पळवली पाहिजे किंवा काय त्याच? वासर एक आम्ही कधी विकत घ्यायचे म्हणजे ना 5-7 महिन्याचा 8 महिन्यापर्यंत वासर घेतो, पहिल्यांदा त्याला शिवटी झुकतो नंतर कांड्याव, कांड्याव एक 7-8 महिने जर ठोंबास गोरा असतो आम्ही झुकतो नंतर दात लावायच्या पिरियड मध्ये माग घेतो। आता आपल्या दावणीला भरपूर बैल आहे त्याच्यातलं एखाद्या चांगल्या बैला संघ शिस्तीच्या बैला सोबत आम्ही पाठीमाग घेतो त्यांना नाही का। याच्यात आता याला जोडून प्रश्न काय होतं माहिती का, भरपूर जणांची बैल पाळणारी आहेत किंवा वासर शिकाव असतात
स्पीड भरपूर असते पण आता कसं होतं तुमच्याकडे बैल आहेत त्याच्यामुळे तुमची वासरं लवकर नाही का म्हणजे असे लोकांच्या नजरेत बसतात उदय शेतात लगेच आम्ही काय करतो आमचं दुकान चांगलं फायर आहे मग बारकाली वासर ट्रेन झाली ना आम्ही लगेच आमच्या चांगल्या नाही का काही काही जण काय करतात थोडा हलके याच्या संग जुक मग पुढे घे नाही का आम्ही तसं करीत नाही भाऊ डायरेक्ट काय करतो चांगल्या जुकाटा पुढेच आपलीच वासर हे करतो मग लगेच वासर निदर्शनाच्या येतात नाही लगेच चालका देतो वासर त्याचा कुठेतरी फायदा होतोय म्हणा दावणीला जास्त बैल सांभाळली किंवा चांगली दोन तीन बैल जर राहिली तर त्याचा फायदा होतोय 100%. अजून काय सांगता बैलगाडा शर्यत क्षेत्राकडे कसं पाहताय तुम्ही कारण तुम्ही आता जो जो बंदी पासून नात करताय आणि टॉपलाय तर कसं पाहता बैलगाडा शर्यत क्षेत्राकडे कसं पाहता बंदी पासून आम्ही 5 उठायचो बंदीत हा 5 उठून आंघोळ्या करायचो 6 आंघोळ्या व्हायच्या आमच्या 6 अंधारातच गाडीला गाड्याला निघायचो गाड्याला निघल्यावर तिथं काय बंदीच पोलीस आले 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 गेले 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 इकडे कधी कधी तर मधूनच मागे यायचो भाऊ पुढे जायचा गाड बंद झाला हा पोलीस आल्या थांबा थांबा इकडे आली का तासभर थांबायचो मग परत चालू झालं तर पुढे जायचो नाही तर परत तिथून मागे एवढे हाल गाड्यात बंदीच्या काळात तेव्हापासून म्हणजे पिढ्यान पिढ्या गाड्याचा नाद आहे म्हणजे नाही का आम्हाला आता म्हणजे नाही का काय बदल झालेत असं वाटतंय तुम्हाला किंवा व्हायला पाहिजे काय चाललंय ते व्यवस्थित चाललंय व्यवस्थित एकदम सगळा आनंद सगळ्यांना भेटतोय प्रत्येकाने संबंध वगैरे व्यवस्थित जपले पाहिजे नाही का याचा बोलतो संबंध म्हणजे दोस्त लय वाढत या क्षेत्रात नाही का मित्र कसे वाढतात पण काय वाढतात नाही त्याला पण काहीतरी आहे ना तुम्ही व्यवस्थित एखादी सावड झाली ना मग सगळे ओळखीचे होते त्या सावडीतले नाही आपली सगळे बोलणं चालणं मग त्याच्यातूनच दुसऱ्या घाटात परत हात बीत वगैरे नाही का ओळखी वाढत वाढत झाला आता मी आहे ना भरपूर बैल तुमच्या दावणीला झाली आणि अजून गाडत्यात पण एखादा आठवणीत लक्षण कोणता सांगशान जर्मन जपान बंदीच्या काळात लय नाद करून टाकला होता बैलांनी तसे आता पण सगळेच पळायत्यात टॉपलाच पळायत्यात नाही का कधी बारी यायची बारी प्रत्येक घाटात बारीच होती पण ते शेजाऊ 25-26 घाट घाटाचा राजा टाकली होती त्यांनी ते लय आठवणी दे का त्यांची आठवणी दे आता पण त्यांना असते तर ओळख साजरा करायचा पहिले त्यांना पूजितो आमची ओळख समाधी थोडक्यात त्याच्यानंतर हिरा होऊन गेला आपलं विकास तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला विकास शेठला तुम्ही हिरा विकला पण मला काय म्हणायचंय तुम्ही एवढी बैल चांगली तयार करताय मित्रांनो हे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे वासर आणून तयार करून तेच खेळ त्याच्याबरोबर खेळत बसत नाही त्याच म्हणजे विक्री पण करून त्यातून दोन पैसे पण म्हणजे नात करून घर पण जपलं पाहिजे ही गोष्ट एक आदर्श घेण्यासारखी आहे एवढी जवळजवळ 12-13 बैल आहेत दावणीला पण नाही का एखादा असतो लय पळतोय कायला विकायचा राहू दे पण तसं नाहीये त्याच्यातून दोन पैसे भेटले पण पाहिजे नात पण झाला पाहिजे हे कसं तुम्ही हिरा आम्ही विकला हे मैत्री प्रेम मैत्रीपूर्ण व्यवहार झाला असं बोलतो बोलतो म्हणले आम्हाला बैल घ्यायचंय तुम्हाला वाटलं काय जे घ्यायचं नाही तसं नाही काय असंच शब्द गेला म्हणायचं जवळचे मित्र दादा म्हणला तुम्हाला काय करायचं तसं करा आणि बैल लागत असत माझं काय तुम्हाला लागतोय म्हणून बाकीचं कुणाला नाही ते मैत्रीपूर्ण एक व्यवहार झाला ते काय असं आपल्याला विकायचं होतं असं काय अडचण नव्हती परंतु त्यांची लई इच्छा होती मानायची त्या बैलावर बसली माग आपण त्यांची मुलाखत घेतली मित्रांनो त्यावेळेस पण विकास शेट्टीच बोलले होते मला असं वाटत होतं दावणीला एक काय म्हणतात मोहरा बैल असावा आणि त्याची इच्छा निर्धाने त्यांची पूर्ण केली अजून काय सांगशाल बैलगाड्याबद्दल अजून काय सांगशाल सांगण्याजोगं तर लई आहे पण आता काय आता तुम्ही सगळे तरुण आहेत निलेश आपण तरुण आहे आणि याच्यात जनरेशन नवीन येणार पण भरपूर आहे त्यांना काय संदेश देशाल तुमच्या म्हणजे तुम्ही जे करताय संदेश असा आहे की बैल बारी पहिलेच झाली घाटाचा राजा झाली तरी संयम ठेवायचा पडली तरी संयम ठेवायचा कधी यश अपयश होत राहत बैलगाडा आहे याला असं चालणार नाही की बा आपणच घाटाचा राजा राहू शेवटी चढ उतार हे होत राहतात जीवनात फक्त ते संयम आणि पाळायचे असत तात्या वासर म्हणजे किती किमती पर्यंत घ्यायला पाहिजे वासर आज वासरांची किमती बोलण्या इतपत नाही आज लाख 1.5 लाख रुपयाला नवीन वासर घ्यायला लागतं तेवढं जरा चप्पल वासर असत तेवढं समजा ह्या लेवलला नाही जाणत त्या प्राइस मधलंच वासर नाही का बघा नाही का आपण म्हणतो 30,000 पळ 40,000 असं काय नाही त्याच्या अंगात रक पाहिजे ना ते बघून घेतलं पाहिजे नाही तर तुम्ही माणसाने 10,000 आणले आणि ते पळण ही गोष्ट म्हणजे साध्य नाही होऊ शकत नाही का
चुकून एखादा अर्धाच होऊ शकत. मित्रांनो, एक सुंदर मुलाखत ताते असतील किंवा पुपुशेट असन स्वप्नील दादा असन सगळ्यांनी दिली. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.